प्रिय प्रेक्षकहो मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टर मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षकहो सोरायसिस साठी आहार आणि आपली दिनचर्या कशी असावी जेणेकरून आपला सोरायसिस कायम नियंत्रणात राहील असा हा आपला आजचा विषय आहे. आपला आहार आणि आपली दिनचर्या हे अत्यंत महत्त्वाचे असतात. कुठल्याही विकाराशी आपल्या आहाराचा आणि दिनचर्येचा अतिशय घनिष्ठ असा संबंध असतो. कुठल्याही विकाराच्या नियंत्रणासाठी हा आहार कसा असावा आपली दिनचर्या कशी असावी आपण दिवसातनं किती वेळेला आहार घ्यावा व्यायाम किती करावा तो कसा करावा सप्लिमेंट्स कुठले कुठले घ्यावे असे अनेक प्रश्न आपल्याला सतत सतावत असतात ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोरायसिस रिलेटेड आपण आज तुम्हाला देणार आहोत सोरायसिस ह्या आजाराचं नियंत्रण कसं करावं त्यासाठी कुठल्या प्रकारचा आहार घ्यावा आपली दिनचर्या काय असावी त्वचेवरती आपण काळजी घेण्यासाठी कुठली मलम किंवा कुठली लोशन्स लावू शकतो आहाराने आपण हा कसा कंट्रोल करू शकतो ह्या सगळ्या विषयाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत फार पूर्वी एका तज्ज्ञांनी म्हणून ठेवलेला आहे लेट द फूड बी युअर मेडिसिन म्हणजे अन्न हेच आपलं औषध असलं पाहिजे हाच मोटो घेऊन आपण डॉक्टर आर एस सोनवणे यांच्याशी आपल्या आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत नमस्कार डॉक्टर डॉक्टर सोनवणे गेले सत्तावीस वर्षापासून फक्त सोरायसिसवरती संशोधन आणि उपचार करत आहेत जगातील सर्वोच्च संस्थेतून म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी इथून डॉक्टरांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे सोरियाट्रीड सोरायसिस रिसर्च अँड होमिओपॅथी क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे ते संस्थापक आहेत ज्याच्या मुंबई पुणे अशा विविध शाखा आहेत प्रेक्षक हो आपला हा आजचा विषय अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या अगदी जवळचा आहे कारण आहार हा तुमच्या आमच्या आयुष्यात अगदी महत्वाचा असतो तुम्हाला जर डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला लागेल आमचा दूरध्वनी क्रमांक तो असा आहे दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य दोन चार नऊ आठ आठ शून्य पाच शून्य मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा एस टी डी कोड लावायचा आहे नेहमी सारखी सर्व प्रेक्षकांना मी नम्र विनंती करणार आहे तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल त्यावेळेला तुमच्या टी व्ही सेटचा आवाज हा संपूर्णपणे कमी ठेवा म्हणजे तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोचेल आम्हाला फोन केला की सलग तुमचा प्रश्न विचारायला सुरुवात करा म्हणजे क्षणाचाही वेळ न दवडता डॉक्टरांपर्यंत हा प्रश्न पोचेल आणि त्याचं उत्तर आपल्याला डॉक्टरांकडनं लगेच घेता येईल आपला आजचा विषय आहे की सोरायसिससाठी आहार आणि दिनचर्या म्हणजे सोरायसिस नियंत्रणात कसा राहील ह्या विषयाला धरून प्रश्न विचारा म्हणजे जास्तीत जास्त माहिती डॉक्टरांकडून आपल्याला घेता येईल डॉक्टर आधी आपण प्रेक्षकांना माहिती हो, थोडीशी हो, दिलेली हो, आहे हो, की सोरायसिस कसा होतो परंतु नवीन नवीन हो, प्रेक्षक आपला कार्यक्रम बघत हो, असतात तर एक थोडक्यात हो, स्वरूप हो, कसं सांगता येईल सोरायसिस हा जो आजार आहे हा त्वचा रोग आहे याच्यामध्ये शहरात त्वचा जास्त प्रमाण निर्माण होते उदाहरणार्थ जसं एक डोक्यातून कोंडा पडतो तर सोरायसिस मध्ये केवळ डोक्यातूनच नाही तर शरीरामध्ये जे हाताचे कोपर गुडघे किंवा इतर शरीरावर त्वचा स्वतः जाड होते खाज येते आणि त्याच्यातून कोंडा पडत असतो अशी आहे सोरायसिसचे काही प्रमुख प्रकार आहेत उदाहरणार्थ आपण आता स्लाईडमध्ये बघूया की सोरायसिस असा डोक्यात सुरू होतो डोक्यात कोंडा या लक्षणाने सुरू होतो आणि आपण आता या स्लाईडमध्ये बघतो की या पेशंटच्या केस बाजूला केल्यावर आपल्या लक्षात येतं की तिथून कोंडा येतो आहे हा सोरायसिस आहे हा कोंडा नाही आहे साधारणतः ज्या वेळेला साधारण कोंडा असतो तो पूर्ण डोक्यातून कोंडा पडत असतो पण इथे एकाच शिकणाहून पडतोय आता दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण बघतोय की दुसऱ्या स्टेजमध्ये ज्या वेळेला दुसरी स्टेज येते त्यावेळेला हा हाताच्या कोपरांवर आलेला आहे तिथली त्वचा जाड झाली बघा तिथूनही डोक्यासारखाच कोंडा पडतो आहे हा आणि हा प्लाक सोरायसिस हा सगळ्यात जास्त प्रमाणात सोरायसिस असतो हा पुढच्या स्लाइडमध्येच प्लाक्स सोरायसिसची आपण बघतोय तशीच एक स्लाइड आहे हा वेगळा तसलाच प्रकारे प्लाक पण हा एका मुलीला झालेला आहे त्याच्यानंतर हाही एक प्लाक सोरायसिस आहे या बाईला झालेला आहे बिफोर अँड आफ्टर ह्या पाठीवर पण आहे हा संपूर्ण शरीरावर होऊ शकतो हा पाठीवरही आहे हा अतिशय सिव्हिअर स्टेज म्हणजे आपण प्लाकची बघितलेली आहे ती पण या स्लाईडमध्ये आहे याच्यानंतर हाच पेशंट पायाला झालेला म्हणजे संपूर्ण शरीरावर होऊ शकतो गोडघ्यावर मी सांगितलं हा कधी कधी लाल पण असतो पोटावरही झालेला आहे हा एक प्लाक सोरायसिस आहे याच्यानंतर हा एक वेगळा सोरायसिस आहे याच्या लहान लहान बिंदू प्रमाणे हा साधारण इतर सोरायसिस सारखा दिसत नाहीये पण हा गटेड आहे सर मला ह्याच्याच बद्दल एक विचारायचं आहे की हा दिसताना भयानक दिसत जेवढे आधीचे हो, सोरायसिस होते हो, हो, परंतु परिणाम करताना याचा हो, परिणाम तेवढाच भयानक होता आता हा जो गटेड सोरायसिस आहे ही पुढची स्लाइड आपण बघूया हा पण गटेडचा आहे तर गटेड सोरायसिस हा सहसा लहान मुलांना किंवा तरुण लोकांना होतो हा होण्यापूर्वी साधारणतः घशाचे इन्फेक्शन टॉन्सिल्स किंवा मलेरिया यासारखे आजार होतात त्याच्यानंतर ह्या पुटकळ्या येतात आणि या विशेषतः पुटकळ्या केवळ अँटीबायोटिक्स मध्ये जातात पण पण हा एक किंवा असा आहे की त्याच्यानंतर तो सान्न्यांवर परिणाम करतो किंवा गटेट सोऱ्यासी नंतर सोऱ्याटिक आर्थर होण्याची ही जास्त असते आणि हा सारखा दिसत नाही त्यामुळे याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे तसा हा पुढचा एक प्रकार आपण बघितला या स्लाइडमध्ये तर हा एक एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आहे हा सोरायसिस पूर्ण त्वचेला सूज येते आणि त्वचा लाल होते आहे आणि याच्यामध्ये साधारणतः हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस मध्ये जी त्वचा लाल होते आहे याच्यातून बऱ्यापैकी तुमच्या शरीराला प्रॉब्लेम येतो शहरातलं पाणी कमी होतं आपण आता बोलणार आहोत आहाराबद्दल आणि केवळ सोरायसिसमुळे नाही तर केवळ शहरातलं पाणी कमी झाल्यामुळे सोरायसिस रुग्णाला इमर्जन्सी येऊ शकते तो दगावू शकतो त्यामुळे हा एक प्रकार महत्वाचा आपण बघितलेला आहे महत्त्वाचा प्रकार असं म्हणता येईल आपल्याला डॉक्टर आपल्याला कार्यक्रमात पहिला फोन आलाय तो तुमच्या परवानगी पहिला प्रश्न घेते सौरभ यांचा कोल्हापूर इथून फोन आलाय नमस्कार आपला प्रश्न विचारा हॅलो मॅम नमस्कार कोल्हापूर बोलतो हा आ, मी मी, मी बावीस वर्षाचा आहे आता जवळपास एक सातवी आठवी असल्यापासून म्हणजे डोक्यात एकदम कोंडा सुरू झाला जा जास्त जा प्रमाणात आणि म्हणजे निदान लवकर झालं नाही त्याचं आणि आता जवळपास एक तीन वर्षापूर्वी औषध चालू केलेले आहेत मी पण डोक्यात खूप प्रमाणात कोंडा केस केस खूप घडतात आणि अंगावर पण खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात रॅशेस आहेत आता होमिओपॅथिक औषध चालू केले थोड्या फार पण केसातला कोंडा अजिबात जात नाहीये यावर काही उपाय सुचू शकाल काय आपण नक्कीच नक्कीच सौरभ तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका परत या पाहत राहा सह्याद्री वाहिनी कलाकाराला स्वतःमधल्या कलाकाराची ओळख घडवून देणं ही त्या घडवण्याची सुरुवात असते म्युझिक ट्रॅक दर शनिवारी सायंकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि दर रविवारी दुपारी दोन वाजता विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक होऊ आपण सौरभ यांच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांकडून घेणार आहोत पण तत्पूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की कार्यक्रमात पोलिओबद्दल माहिती आपण देणार आहोत पोलिओबद्दल एक छोटीशी माहिती अशी आहे की पोलिओ अथवा पोलिओमॅटायटिस ह्या एक विषाणूंमुळे होणारा हा संसर्गजन्य रोग आहे ह्या शब्दाची व्युत्पत्ती ग्रीक भाषेमधून झालेली आहे पोलिओमध्ये पोलिओ म्हणजे ग्रे अथवा भुरा आणि मायलॉन म्हणजे मज्जा रज्जू असा या शब्दाचा अर्थ होतो त्याचप्रमाणे पोलिओच्या उपसर्गाच्या नव्वद टक्के घटनांमध्ये काहीच लक्षणे आढळून येतात दहा पे एक, एक टक्क्यापेक्षा कमी बाबतीत हा विषाणू मध्यवर्ती मज्जा संस्थेमध्ये प्रवेश करतो आणि ह्या शरीरातील स्नायूंच्या हालचालीस कारणीभूत असणाऱ्या गतीप्रेरक न्यूरॉनवरती हा अपाय करतो याचे परिवासन स्नायू दुर्बल होण्यामध्ये आणि शेवटी पक्षघातामध्ये होऊ शकते डॉक्टर सौरभ यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण घेऊयात काय सांगू शकतो सौरभने जे सांगितलं की त्याची सुरुवात जी आहे ती डोक्यात कोंडा याच्याने लक्षणाने झालेली होती आणि आता त्याच्या संपूर्ण शरीरावर सोरायसिस झालेला आहे साधारणतः असंच होतं आणि तीन वर्षापूर्वी त्याने ट्रीटमेंट सुरू केली आणि आता तो बऱ्यापैकी सोरायसिस आहे आणि त्याचा प्रश्न असा आहे की त्याला डोक्यातला सोरायसिस कधी जाईल हे हा महत्त्वाचा प्रश्न होमिओपॅथीमध्ये साधारणतः जेव्हा उपचार चालू असतो त्यावेळेला जी लक्षणं सर्वात जुनी असतात ती शेवटी जातील आणि नंतर आलेली लक्षणं हे रिव्हर्स ऑर्डरने जाणार आहे म्हणजे तो मुळापासून दुरुस्त होणार आहे त्यामुळे त्याला मी सांगेल की डोक्यातला कोंडा हे लक्षण तुझं सगळ्यात शेवटी जाणार आहे त्यामुळे तू अशी घाई करू नको की पेशंटला त्याच्या मताप्रमाणे लक्षणं जायला हवी असं त्याला वाटतं पण जनरली असं नाही आहे तर निसर्गत हा जसं आपण दुरुस्त करतो होमिओपॅथीने तर निसर्गाची एक क्रम असतो त्या क्रमाने तो जाणार आहे म्हणून डोक्यातला कोंडा सगळ्यात शेवटी जाणार आहे आणि आज आपण त्याला त्याचा जो त्रास आहे डोक्यातल्या कुंड्याचा तो बिना औषधाने केवळ काही उपायांनी कसा कमी करता येईल हे पण त्याला सांगणार आहोत म्हणजे त्याला ती चिंता राहणार नाही अगदी बरोबर आहार आणि दिनचर्या ह्यांचा समतोल राखून तो आजाराचं नियंत्रण कसं करू शकतो हे पण आपण सांगणार आहोत डॉक्टर थोडंसं पुढे जाण्यापूर्वी मला असं विचारायचं की वर्ल्ड सोरायसिस डे निमित्त आपण आपला आजचा कार्यक्रम घेतला आहे तर या दिवसाचं आपण आता एकोणतीस ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा वर्ल्ड सोरायसिस डे म्हणून साजरा करण्यात येतो आज दहावा वर्ल्ड सोरायसिस डे आहे दोन हजार चार पासून ते साजरा करत आहेत तर या वर्ल्ड सोरायसिस डेचं महत्त्व महत्व असं आहे की ज्या दिवशी वर्ल्ड सोरायसिस डे आहे तर सोरायसिस बद्दल जनसामान्यात जे काही गैरसमज आहेत तसंच सोरायसिस रुग्णांमध्ये सोरायसिसबद्दल काही गैरसमज आहेत सोरायसिस रुग्णांच्या ज्या काही समस्या आहेत समाजा असतील सरकारसाठी असतील त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण याविषयी डिस्कस करतो आणि लोकांना त्याचं ज्ञान देतो आहे शिवाय सोरायसिस हा संसर्गजन्य नाही आहे तो पसरणारा नाही आजार आहे आणि या हे जर सगळ्या लोकांना कळलं तर सोरायसिस रुग्णांचा आत्मविश्वास वाढणार आहे आणि हे सगळे प्रॉब्लेम सोरायसिसचे आणि सोरायसीसबद्दल प्रचार आणि योग्य निदान व्हावं सोरायसिस ज्ञान मिळावं यासाठी आपण हा साजरा बरोबर मला वाटतं आपण सगळे प्रेक्षक भाग्यशाली आहोत की ह्या मोहिमेचा आपण एक भाग होऊ शकतो ह्या कार्यक्रमाद्वारे आपण सगळेच या मोहिमेचा भाग होणार आहोत आजच्या कार्यक्रमातली जी काही माहिती आपल्याला मिळेल ती नक्की लक्षात ठेवून आपण इतर लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि आपले प्रश्न विचारण्यासाठी नंबर आम्ही तुम्हाला दिलेलेच आहेत ह्या नंबरवरती फोन करून तुम्ही प्रश्न विचारू शकता डॉक्टर सोरायसिसचं स्वरूप आपण साधारणपणे लोकांना समजावून सांगितलं त्वचा विकार ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला ऑब्व्हियसली अगदी एक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर मी मलम लावलो तर माझा त्वचा विकार बरा होईल असं एक कॉमन लोकांमध्ये एक गैरसमज असते किंवा समजूत असते तर ह्याबद्दल आपण ते, ते कसं क्लॅरिफाय करू शकतो सगळ्यात महत्वाचं त्वचा हे केवळ आपल्या शरीराचं आवरण आहे हे चुकीचं आहे त्वचा हे आपल्या शरीराचा एक महत्वाचा अवयव आहे आणि तो केवळ कव्हर करत नाही तर तो इतर अवयसारखा काम करतो आणि त्वचेवर होणारे आजार हे सगळे संसर्गजन्य असतात असं नाहीये So, तो तो सो आणि संसर्गजन्य ज्यांना जरी असले तर केवळ मलम लावल्याने तो जाईल जरी इन्फेक्शन आजार असेल तर त्यासाठी पोटातून औषध घ्यायला पाहिजे मलम लावल्याने फक्त त्वचेचं स्वरूप तात्पुरता जाणार आहे आजार जाणार नाही तसं सोरायसिस हा आजार जरी त्वचेवर असला तरी त्याचं मूळ कारण प्रतिकारशक्ती ज्या ज्या वेळेला तुम्ही मलम लावतात तर तो ती त्वचा ही तात्पुरता नॉर्मल होते पण नवीन येणारी जी त्वचा आहे ती सोरायसिसचीच येणार आहे त्यामुळे तुम्हाला अंतर्गत औषध घ्यायला पाहिजे तुमची प्रतिकारशक्ती व्यवस्थित करायला पाहिजे अनेक त्वचेचे आजार आजचा विषय आहार आहे म्हणून सांगतो की आहारातल्या काही कमतरतेमुळे होतात बर त्यामुळे तुम्ही केवळ बाहेरून मेकअप केला किंवा बाहेरून काही आवरणं लावलीत म्हणून तुमची त्वचा छान दिसते आहे पण त्याच्यामध्ये जी कमतरता जी नैसर्गिक त्याची तज, तजेलता आहे किंवा नैसर्गिक जो ग्लो आहे तो आणायचा असेल तर तुमचा आहार चांगला पाहिजे म्हणून डिफिशियन्सीमुळे सुद्धा त्वचा विकार होतात प्रतिकारशक्तीमुळे सुद्धा होतात म्हणून त्वचा विकार हे मलमाने दुरुस्त होणारे हा एक बऱ्यापैकी मोठा आहे त्यांची एक मर्यादा आहे त्या मर्यादेच्या बाहेर आपण अपेक्षा करायला नको बरोबर आणि मला वाटतं पूर्वापार चालत आलेल्या आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये आणि वैद्यकशास्त्रामध्ये सुद्धा अन्नाचा आणि योग्य आहाराचा कायमच म्हणजे औषधांबरोबरच किंवा त्याच्या महत्वाने उल्लेख केला त्वचा ही तुमच्या आरोग्याचा आरसा आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि ती नैसर्गिक आहे तुम्ही कुठलंही लोशन न लावता जेव्हा तुमची त्वचा असेल खूप खूप छान असेल सुंदर तर तशी त्वचा आपण आहे परंतु डॉक्टर आपले काही प्रेक्षक असतील किंवा काही रुग्ण असतील ज्यांना सोरायसिस ऑलरेडी झालेला असेल तर अशा रुग्णांनी सुद्धा काहीही लावायचं नाही का की त्यांनी त्वचेची काळजी वेगळ्या पद्धतीने घेतली पाहिजे त्वचेसाठी काहीही लावायचं नाही हे पण चुकीचं आहे म्हणजे नॉर्मली जेव्हा तुम्ही त्वचेची काळजी घेत आहात तर त्वचेचे आपल्या याच्यामध्ये निसर्गामध्ये वेगवेगळे उन्हाळा असतो हिवाळा असतो ऋतू बदलतो त्याप्रमाणे तुमच्या ऋतूवर त्याचा आघात तुमच्या त्वचेवरही होत असतो म्हणून सगळ्या रुग्णांनी त्वचेची काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे त्वचेला काहीतरी लावायला पाहिजे उदाहरणार्थ मी आता तुम्हाला सांगेल की अलीकडे सूर्यप्रकाशामध्ये अतिनील किरणांचं प्रमाण वाढलेलं आहे तुम्ही त्वचेला काहीच लावला नाही तसंच गेलात तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होणार आहे म्हणून मी आम्ही अलीकडे असं सांगतो की सगळ्या लोकांनी उन्हात जाण्यापूर्वी जास्त वेळ उन्हात राहण्याने सनस्क्रीन लोशन लावावे तुमच्या त्वचेचं संरक्षण तुम्ही करायला पाहिजे जसं आपण उन्हामध्ये छत्री नेतो

हा नमस्कार माझा प्रश्न असा तुम्हाला दोघांना आधी शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्या शुभेच्छा म्हटल्या दिसत धन्यवाद अच्छा अच्छा मी काय म्हणतो माहितीये मी सत्त्याण्णव पासून हॅलो सत्त्याण्णव पासून मला आहे आणि तेव्हापासून मला बरेचसे उपचार केले पण जेव्हा औषधं चालू असत ना त्यावेळी जेव्हा औषध चालू असत ना त्यावेळी थोडस बरं वाटतं पण नंतर ताबडतोब तर जोरात जोर जात होतो एकदम आता थोडस ऑपरेशन झालं पण ताबडतोब मला सगळं दुखायला लागलं सगळं म्हणजे संधिवात हार्ट त्याच्यामुळे जास्त झालं माझा संधिवात वाढला माझा संधिवात आणि आमवाद त्याच्यामुळे झालेला तर काय उपचार करता येतील असत जर का कुठली औषधं घेतात तुम्ही सांगा सर तुम्ही कुठली औषधं चंद्रकांत जी मी आयुर्वेदिक औषध घेत होतो मी आयुर्वेदिक औषधं घेत होतो बर बर औषधं दन्यावार, दन्यावार. आ, कुटले हो आता कुठलेही औषध जेव्हा तुम्ही घेत आहात आणि तुम्हाला जर असं जाणवत आहे की तुम्ही औषध घेताय त्या दरम्यान आजार बरा होतो आहे आणि औषध बंद केल्यावर परत आजार होतो आहे तर याचा अर्थ तुम्हाला ती औषधं लागू पडत आहेत आता याच्यामध्ये दोन प्रकार एक तर तुम्हाला औषध बदलावलं पाहिजे किंवा तुम्ही तुमची आहार आणि दिनचर्या बरोबर नाही आहे बऱ्याच वेळेला असं पण घडतं जे आपण आज डिस्कस करणार आहोत की आजार दुरुस्त होण्यासाठी तुमचा आहार चांगला पाहिजे तुमची दिनचर्या पाहिजे म्हणजे तुम्हाला आजार दुरुस्त होण्यासाठी मदत होईल आणि जर आजार हो खाल्लं हो अगदी औषध कितीही चांगलं आहे पण तुमची दिनचर्या आहार व्यवस्थित नसेल तरी पण दुसरी गोष्ट अशी आहे की होमिओपॅथीच्या बाबतीत आपण बोलायचं म्हटलं किंवा अलीकडे Uh, जगनमान्य म्हणजे तुम्ही ज्यावेळेला सोरायसीसच्या बाबतीत असंच म्हणण्यात येतं की जोपर्यंत तुम्ही सोरायसीस औषध घेत आहात आणि सोरायसीस तुमचा नियम म्हणजे पूर्ण बरा आहे तो औषधांचा रिझल्ट नाही आहे औषधांचा रिझल्ट तेव्हा आहे की ज्या वेळेला तुम्ही औषधं घेत नाही आहेत आणि तरी तुम्ही लक्षणांपासून लांब आहे की तुम्हाला आजार नाही आहे तो आहे त्यामुळे आपण सोरायटेड रिसर्चमध्ये नेहमी गेल्या एक वीस वर्षापासून पेशंट दुरुस्त झाल्यानंतर त्याला सहा महिने औषध बंद करायला सांगतो बंद केल्यानंतर सोरायसिस येत नाही हे बघतो त्याच्यानंतर परत सहा महिने बोलतो असं दीड वर्षापर्यंत आपण सोरायसिस येत नाही हे बघतो आणि दीड वर्षानंतर त्याला सांगतो की तो दुरुस्त झालेला आहे तर ही खरी परीक्षा आणि अलीकडेच त्यात त्याला मान्यता मिळालेली आहे पण ही प्रॅक्टिस आपण अनेक वर्षापासून करतो आहे याचा अर्थ त्यांचा औषधांचा परिणाम हा नाही आहे औषधांच्या परिणामासाठी औषध बंद करूनही आजार व्हायला नको बरोबर तो औषध बंद केल्यानंतर हो, सुद्धा हो, आजार नाही हो, पण औषधासोबत त्यांनी त्यांचा आहार आणि दिनचर्या याकडे पण लक्ष पाहिजे कदाचित त्याच्यामुळे सांगितलं की सनब्लॉक लावणं क्रीम लावणं हे अत्यंत आहे ज्यांना सोरायसिस झालाय त्यांनी सुद्धा सनब्लॉक हेच क्रीम लावावं की आणखी सोरायसिस झालेल्या रुग्णांसाठी थोडस वेगळं आहे की सोरायसिस मध्ये काय होते की त्वचा कोरडी होते त्वचेला खूप खाज येते खाज आल्यानंतर बर खाजल्याने त्वचेचा दहा होतो आणि जखमा होतात आणि या सगळ्या गोष्टींमुळे परत त्वचा खराब होते आणि त्याला दुरुस्त व्हायला वेळ लागतो या सगळ्या गोष्टींसाठी आपला महत्वाचा उपाय असा आहे की जर तुम्हाला दुरुस्त व्हायचं असेल तर त्वचा मऊ आणि मुलायम राहायला पाहिजे त्वचा मऊ आणि मुलायम राहण्यासाठी तुम्ही मॉइश्चरायझर <स्थ> <स्थ> वापरायला पाहिजेत मॉइश्चरायझर वापरताना सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आंघोळीनंतर नंतर लगेच वापरायला पाहिजे कारण तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमच्या त्वचेचे जे छिद्र असतात ते काही मिनिटांकरता ओपन असतात आणि त्यावेळेला जर तुम्ही मॉइश्चरायझर लावलो तर ते मॉइश्चरायझर तुमच्या त्वचेचे छिद्र ब्लॉक करणार आहे आणि त्याचा इफेक्ट जास्त वेळ राहणार आहे समजा तुम्ही उशिरा मॉइश्चरायझर लावलं तर त्याचा जो इफेक्ट आहे तो तुमचा फार कमी वेळ राहील परत त्वचा कोरडी होईल म्हणून कुठलंही मॉइश्चरायझर जे लावायचं आहे ते त्वचेच्या आंघोळीनंतर लगेच दोन ते तीन मिनटाच्या आत लावायचं आहे आता मॉइश्चरायझरमध्ये दोन प्रकारचे मॉइशरायझर असतात एक असा थोडी जाड जसं पेट्रोलियम जेली आपण पुढे बघणारच आहोत आणि दुसरे ऑइल्स असतात किंवा लोशन्स असतात लोशन्स ही थोड़ी पाता जली मदली जी असतात ही थोडीशी पातळ असतात ऑइल आणि पेट्रोलियम चेरीच्या मधली असतात तर सगळ्यात चांगली जी जाड आणि थीक असतात थी ती असतात पण आपण ती दिवसाने लावू शकत कारण दिवसा ती चिपचिपीत असते म्हणून दिवसा, दिवसा तुम्ही लोशन्स लावा पण रात्री कमीत कमी एका वेळेला तरी पेट्रोलियम चली लावा सोरायसिस रुग्णांनी याच्यात एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्याच्यामध्ये रंगद्रव्य आहेत किंवा ज्याच्यामध्ये सुगंधी द्रव्य आहेत अशा प्रकारची लोशन्स आणि मलम लावू नका तुम्ही प्युअर लावा किंवा सगळ्यात तेळाचं तेल लावलं घरगुती जे असतात ते पण चालेल पण त्याच्यामध्ये सगळ्यात सिम्पल कोकोनट ऑइल आहे पेट्रोलियम जेली सगळ्यात चांगलं आहे लिक्विड पॅराफिन चांगलं आहे ऑलिव्ह ऑइल चांगले आहेत अशा प्रकारचं रुग्ण लावलं पाहिजे की ज्याच्याकडून करून त्यांची जी त्वचा आहे तिला अपाय होणार नाही पण नॉर्मल लोक ती लावू शकतात सुगंधी द्रव्य वगैरे असली लावू शकतात ज्यांची त्वचा नॉर्मल आहे पण स्वराज्य रुग्णाची त्वचा नॉर्मल नाही त्यांनी तसली वापरू नये आपल्याला आणखी कॉम्प्लिकेशन व्हायला नको कशामध्ये हा थोडासा फरक आहे बरोबर बरोबर डॉक्टर आणि जसं असं होतं की प्रत्येक हवामानानुसार होणारे रोग हे वेगवेगळे असतात हवामान बदललं की त्या हवामानात पावसाळ्यात वेगळे थंडीत वेगळे तसंच त्वचेवरतीही मला वाटतं प्रत्येक म्हणजे ह्याचा उन्हाळ्याचा किंवा पावसाळ्याचा हिवाळ्याचा परिणाम होतो ज्यांना सोरायसिस नाहीये त्यांच्या त्वचेवरती होतोच होतो पण ज्यांना सोरायसिस आहे त्यांच्यासाठी या हवामानाच्या थंडी येते हिवाळा येतो आपण एक स्लाइड बघूया की थंड आणि कोरडे हवामान हे जनरली सगळ्यांच्याच त्वचेला वाईट आहे म्हणजे जसं सोऱ्याशी रुग्णांना वाईट आहे तसं इतरांना तर या हवामानामध्ये तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे तुमचं संरक्षण करायला पाहिजे तर तुमचं संरक्षण काय करायचं आहे तर तुमचं संरक्षण करताना मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे लोशन्स वापरायला पाहिजे आपण स्लाइड बघतोय लोशन्स याच्यामध्ये दोन प्रकारची लोशन्स आहेत एका बाजूला लोशन्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला समजा तूप आहे तेल आहे या गोष्टीत आणि दुसरं आहे पेट्रोलियम जेली पेट्रोलियम जेली हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात चांगलं लोशन आहे अगदी सोरायसिस रुग्णांसाठी सुद्धा कमीत कमी दिवसातून एक वेळा त्यांनी ते वापरायला पाहिजे रात्रीच्या वेळेला पेट्रोलियम जेलीच वापरायला पाहिजे रात्रीच्या वेळेला आंघोळ करून आणि विशेषतः सोरायसिस रुग्णांना मी सांगेन की ज्या वेळेला ते लोशन्स लावतात पेट्रोलियम जेली लावतात mm -hmm. तर आंघोळ करून लावायचं आहे आंघोळ केल्यानंतर लोशन्स लावायचं आहे ते हाताने जास्त चोळायचं नाही जस्ट टॅप करायचं आहे आणि ते लावल्यानंतर प्लॅस्टिकच्या कागदाने गुंडाळून ठेवायची त्वचा थोडा वेळ कारण त्यामुळे वारफ निर्माण होणार आहे आणि ते आतमध्ये मुरणार आहे तर ह्या गोष्टी सोरायसिस रुग्णांनी विशेषतः करायला पाहिजेत डॉक्टर आपल्याला कार्यक्रमात आणखीन एक फोन आलाय नासिर यांचा सांगली इथून फोन आलाय नमस्कार नासिर आपला नाश्विरांना त्रास आहे नासिर आपला प्रश्न विचारा हा मॅडम माझा आवाज येतोय हा येतोय बोला हा मी माझ्या वडिलांना सोरायसिसचा त्रास आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्रास आहे तर थंडीमध्ये याच प्रमाण वाढतंय आणि इतर ऋतूमध्ये कमी होतंय तर आता होमिओपॅथिक उपचार चालू आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ साठ टक्के फरक पडलेला आहे तर याच्यासाठी पूर्णपणे कमी येण्यासाठी काय उपचार घेतले पाहिजेत नक्कीच नक्कीच प्रेक्षक हो नासिर यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत रहा हॅलो डॉक्टर फक्त तुमच्या वाहिनीवर नमस्कार दोन चार नऊ शून्य आठ शून्य पाच शून्य किंवा दोन चार नऊ आठ आठ शून्य संपर्क क्रमांक कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये आयुर्वेद होमिओपॅथी योगशास्त्र संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य पाहायला विसरू हॅलो डॉक्टर बुधवार आणि गुरुवार रात्री आठ वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी अकरा वाजता विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक आहो नासिर यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी घेऊयात पोलिओबद्दल आणखी काही माहिती पोलिओची लागण झालेल्या दहा टक्के व्यक्तींमध्ये तीव्र डोकेदुखी मान दुखणे पाठित व मानेमध्ये वेदना सुरू होणे अशा प्रकारची लक्षणं दिसून येतात एक रुग्णांमध्ये आजार हा गंभीर स्थितीत जातो आणि त्याला पोलिओ हा होतो दोन ते तीन दिवस त्याला कोणतीही पोलिओची लक्षणे जाणवत नाहीत पोलिओची पूर्व लक्षणे न दिसता एकाएकी पोलिओची लक्षणे म्हणजे तीव्र डोकेदुखी पाठदुखी आणि मानदुखी सुरू होते पोलिओच्या विषाणूच्या तडाख्यात मुख्य प्रेरक चेता असल्याने ही लक्षणे दिसतात स्नायूंच्या हालचालीस या प्रेरक चेता कारणीभूत आहेत विषाणूमुळे चेतांचा दाह आणि चेता नष्ट होतात आणि स्नायूंना प्रेरक संवेदे न मिळाल्याने स्नायू दुर्बल आणि शिथिल होतात आणि मग पक्षघात होऊ शकतो डॉक्टर नासिर यांनी आपल्याला प्रश्न विचारला होता त्यांना आपण काय सांगू शकतो आता नासिर यांनी प्रश्न विचारला आणि त्यांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट चालू आहे बरोबर आणि त्यांना साठ टक्केपर्यंत होमिओपॅथीने फरक पडलेला आहे हा खरंच चांगला फरक आहे पण त्याच्या पुढे त्यांची प्रगती होत नाहीये असं ज्या वेळेला होमिओपॅथीमध्ये घडतं तर आम्ही असं समजतो की कुठेतरी स्टम्बलिंग ब्लॉक आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या डॉक्टरांच्या याच्यामध्ये दोघांमध्ये कुठेतरी काहीतरी चूक होते आहे तर त्यांनी डॉक्टरांना पूर्ण माहिती दिली आहे नाही दिली आहे त्यांचा आहार त्यांचं काही चुकता आहे का किंवा असा कुठला तरी मेंटेनिंग कॉज उदाहरणार्थ ताणतणाव टेन्शन त्यांच्याकडे आहे या सगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास करायला पाहिजे अशा वेळेला आम्ही असं म्हणतो की के केस टेकिंग परत घेणे त्या केसचा परत एकदा फ्रेश पुनर्विचार करणे जशी ते नवीन गेले तसं तर डॉक्टरांनी तसं करायला हवं आणि पुन्हा एकदा अभ्यास करून त्यांनी सुद्धा स्वतःकडे अभ्यास करून करायला पाहिजे कारण कधी कधी पेशंटला त्याच्या बऱ्याच दिवस औषध घेताना तो काही गोष्टी विसरतो जसं सुरुवातीला त्याला सांगितलं असतं की हा आहार तुला निश्चित तू खाऊ नकोस तर त्याच्यानंतर तो काही दिवसांनी त्याला वाटतं की आपल्याला बरं वाटतं आणि तो विसरतोय परत त्यांनी पुन्हा एकदा डॉक्टरांनी त्याची तपासणी करून बघायला पाहिजे आणि आज आपण आहाराबद्दल आणि सोरायसिस नियंत्रण औषधा विना किंवा आपल्या दिनचर्यात काय काय बदल करायचे बदल त्यांनी केले तर कदाचित त्यांना त्याच्या पुढचा पण औषधाचा उपयोग उपयोग होऊ शकतो अगदी बरोबर हो। बरोबर डॉक्टर आपण नॉर्मल स्किनच्या स्वच्छतेसाठी किंवा हायजीन हो। राखण्यासाठी युजली आपण मेडिक्युअर करत असतो था किंवा हो। आपल्याकडे घरी जो दगड असतो आणि घासून आपण डेड त्वचा काढत असतो परंतु सोरायसिसच्या रुग्णांमध्ये ऑलरेडी ही त्वचा म्हणजे बाहेर पडत असते किंवा जास्त झालेली असते तर ह्या रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे स्वच्छतेबाबत आपण एक स्लाइड बघूया या मध्ये बघा सोरायसिस रुग्णांना सगळ्यात जास्त लक्षण असतं ते खाज तर त्यांनी खाजेवर नियंत्रण करायला पाहिजे आणि सोरायसिस रुग्ण कधी कधी एवढा बघा हा माणूस खासतोय आणि मी कंगवा आणि चाकू ह्या दोन गोष्टी दाखवलेल्या आहेत या, दा या कधीहीच रुग्णांनी खाजेसाठी वापरायचे नसतात जसं तुम्ही सांगितलं की दगडाने घासणे हा प्रकार अतिशय चुकीचा आहे याच्याने तुम्ही तुमची त्वचा जी आहे ती डेड त्वचा काढण्यासोबत तुमची लिव्हिंग त्वचा पण काढता आहात आणि तुमच्या त्वचेला तुम्ही इजा पोचतो आणि जी लिव्हिंग त्वचा बाहेर आली म्हणजे त्याच्यावर इन्फेक्शन्स होणार आहेत कमी होणार नाही आहेत त्यामुळे या दोन गोष्टी खाजेसाठी कधीही वापरू नये मग खाजेचं नियंत्रण कसं करायचं तर खाजेचं नियंत्रण करण्यासाठी त्वचा कोरडी आहे म्हणून खाज येते तर त्वचा कोरडी होऊ नये म्हणून तुम्ही मॉइश्चरायझर लावा आणि तो मॉइश्चरायझर लावण्यासोबतच मॉइश्चरायझरचा जो इफेक्ट आहे तो फक्त पाच ते सहा तास आहे म्हणजे पाच सहा तासांनी तुम्हाला परत मॉइश्चरायजर लावायचं आहे पण असं सारखं सारखं मॉइश्चरायझर लावायचं आहे तर त्वचा बाहेरून कोरडी ती कमी होणार आहे पण तुमची त्वचा आतून मॉइश्चराईज व्हायला पाहिजे आणि त्वचा आतून मॉइश्चरायज होण्यासाठी तुम्हाला पाणी प्यायला पाहिजे भरपूर पाणी प्यायला पाहिजे आणि पाणी पिताना सुद्धा महत्वाची गोष्ट अशी की नुसतं पाणी पिऊन तुमच्या शरीराला पाणी जसं उन्हाळ्यामध्ये खूप आपण पाणी आणि आपल्याला ताण भागत नाही आपण म्हणतो याचं कारण असं की तुम्ही पाणी पिता म्हणजे शरीर ऍब्सॉर्ब करत नाही कारण पाण्याला पाण्यासोबत तुम्हाला क्षार हवे असतात आणि ग्लुकोज हवं तर ग्लुकोज आणि क्षार असेल तर तुमची शरीर ते तुम्ही प्यायला पाणी आतमध्ये घेणार आहे निघून जाणारे म्हणून तुम्हाला त्याच्यासोबत तुमच्या क्षाराचं नियंत्रण करायला पाहिजे सोरायसिस रुग्णांमध्ये त्वचा कोरडी व्हायचं कारण असे की खूप त्वचा गळत असते त्वचेतून पाणी आणि क्षार कमी होत असतात म्हणून त्यांनी विशेषतः पाण्यासोबत क्षार क्षार म्हणजे पालेभाज्यांच्या सूपमध्ये क्षार असतात किंवा नारळाचं पाणी त्याच्यात आवश्यक क्षार असतात ते सुद्धा बॅलन्स करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांची त्वचा आतूनही होणार त्यानंतर ज्या ज्या वेळेला खाज येते त्या त्या वेळेला काय करावं हो। तर खाज येते म्हणजे लोक चाकू वापरतात ते वापरतात त्वचा काढायचा प्रयत्न करतात त्याच्याने त्या त्वचाला इजा करतात तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला खाज येईल त्या त्या वेळेला तुम्ही सरळ स्वच्छ पाण्याने ती धुवा आणि लगेच मॉइश्चरायझर लावा हा एक प्रकार आहे किंवा खाज आल्यानंतर तुम्हाला त्वचा ही दाबून किंवा चिमटा घ्यायचा आहे किंवा प्रेश करायची ते तुम्ही प्रेस केलं तरी तुमचे खाज जाणार आहे खाज आल्यानंतर लोक खाजत बसतात आणि त्यांना तान आनंद मिळतो आणि इतका आनंद मिळतो की ते रक्त काढतात तर मी असं म्हणेन की ज्या वेळेला खाज येते त्यावेळेला तुम्हाला दोन मिनटं थोडंसं खाजलं नखं लहान ठेवा चोळा खाजू नका आणि थोडं थांबा तुम्ही दोन मिनिट थांबला ती खाज आपोआप जाणार आहे तुम्ही खाजेवर मनाने नियंत्रण करा म्हणजे पुन्हा तुम्हाला खास येणार नाही पण तुम्ही खास एन्जॉय नका करू तुम्ही खास एन्जॉय करायला लागला तर तुम्ही स्वतःला अपाय करणार आणि खास ही वाढणार आहे तो रिलीफ वाटतो आपण तो, हा, तो खाज रिलीफ वाटतो ती एन्जॉय नाही करायची ते कारण लक्ष नाही तुम्ही थोडा वेळ नियंत्रण करा दुर्लक्ष करा तेव्हा नेमकं लोकांना खास केव्हा येते की ते घरी येतात फ्रेश होतात आणि बसतात रिकाम्या ज्या ज्यावेळेला काम करत असतात तेव्हाही येत नाही तर तुम्ही अशा वेळेला तुम्ही लोकांमध्ये बिझी राहा एकटे नका राहू बरोबर तुम्ही बरो खास बरो वेगळ्या मन दुसरीकडे गुंतवा म्हणजे खास कमी येईल बरोबर बरोबर प्रेक्षक एखादा गाणं ऐकलं आपण पटकन चुकून किंवा स्वतःला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण हे करू शकतो दुसरी महत्वाची गोष्ट ती असते म्हणजे आंघोळ ही अतिशय हायजीनसाठी आपल्या स्वच्छतेसाठी ही अतिशय महत्वाची असते परंतु डॉक्टरांना मी आता विचारणार आहे की सोरायसिसच्या रुग्णांनी आंघोळीच्या बाबतीत काय काळजी घेतली आता आपण एक स्लाइड बघूया याच्यामध्ये आपण बघतोय या स्लाइडमध्ये की आंघोळ कशी असावी तर याच्यामध्ये आपण बघतोय की रुग्ण बऱ्याच वेळेला आंघोळ करणं बरं वाटतं कोमट पाणी आणि भरपूर पाणी वापरतात तर सोरायसीच्या रुग्णांनी शॉवर जास्त घेऊ नये भरपूर पाणी वापरल्याने काय होणार आहे की त्यांच्या शहरातलं पाणी त्वचा जास्त कोरडी होणार आहे आणि पुढे त्याचा अपाय होणार आहे यापेक्षा सगळ्यात चांगली गोष्ट की टब जर असेल तर टब बाद घ्यावी आणि त्याच्यामध्ये थोडंसं इप्सन सॉल्ट किंवा त्या ठिकाणी थोडे दोन चमचे तेल टाकावं आणि त्या टबमध्ये थोडा वेळ भिजत पडावं सोक करावं मी तुम्ही जर त्वचा तुमची त्वचा मऊ होण्यासाठी त्या टबमध्ये बसलात थांबलात त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे सॉल्ट टाकला आहे तर ते तुमच्या शहरात मुळणारे तुमची त्वचा जास्त काळा करता मऊ राहणारे तर सोरायसिस रुग्णांनी ही काळजी घ्यायला पाहिजे पाणी कमी वापरायला पाहिजे आंघोळ मात्र दोन वेळा करायची आहे पाणी मात्र कमी वापरायचं हे गया। इतरान कमीद कमीद दोन गोष्टी लक्षात घ्या सोरायसिस रुग्णांनी इतरांपेक्षा कमीत कमी दोन वेळा अंगा करावी आणि दोन्ही वेळा आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर किंवा के पेट्रोलियम जेली वापरायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि महत्त्वाचं मी सांगेल की सोरायसिस रुग्ण बऱ्याच वेळेला इतर त्वचा रोगाप्रमाणे आंघोळीच्या पाण्यामध्ये डेटॉल दे किंवा सॅव्हलॉन किंवा असं कुठलं तरी जंतुनाशक टाकतात ते चुकीचं आहे कारण ते टाकल्यामुळे काय होणार की तुमची त्वचा जी लिव्हिंग आहे जे जखमा आहे त्यांचा दहा होणार आहे ते दहा झाल्या तुम्हाला खाज येणार त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर कारण स्वराज्यमध्ये कुठले जंतू नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये डेटॉल किंवा सॅव्हलॉन किंवा असल्या प्रकारची द्रव्य टाकू नका उलट थोडंसं तेल टाका बरोबर ते त्याने काळजी त्याच्यानंतर आंघोळ केल्यानंतर ज्यावेळेला आपण अंग पुसतो तर अंग पुसताना खरखरीत टॉवेलने असं पुसू नका खाजू म्हणजे खूप जोरात पुसू नका की जेणेकरून येईल तर टॉवेलने ते शरीर जे ते टिपायचं आहे जस्ट पाणी ऍपसो व्हायचं पूर्ण कोरडं व्हायची गरज नाही आणि थोडं शरीरावर पाणी असेल त्याच वेळेला तुम्ही मॉइश्चरायझर लावा ते तुम्हाला जास्त फायदे पूर्ण कोरडं करू नका शरीर फक्त जास्तीचं पाणी महत्वाचे हो ही खूप महत्वाची गोष्ट आहे जास्त कोरडं करायची गरज नाही शरीराच्या आंघोळ झाल्यानंतर तुम्ही अतिशय घासून कोरडं करणार तर तुम्ही काय करता म्हणजे त्वचेला इजा पोहोचवतात तर तुम्हाला फक्त त्वचेला आंघोळीनंतर जे जास्तीचं पाणी आहे ते फक्त तुम्हाला टॉवेलने टिपायचं आहे हे अगदी आमची सुद्धा सगळ्यांची सवय असते की आपण अगदी घासून घासून अंग कोरड करतो तसं करायची गरज नाही बरोबर आपल्याला आणखीन एक फोन आलाय सर रमेश यांचा सातारा इथून फोन आलाय नमस्कार रमेश आपला प्रश्न विचारा हॅलो मॅडम नमस्कार मला एक वर्षापासून मायोसायटिस हा आजार आहे ज्याचो आयुर्वेदामध्ये निदान सोरिया आर्थरायटिस असं झालेलं आहे आणि मी सध्या आयुर्वेदिक औषधं घेतो पण त्याचा काहीही फरक पडत नाहीये आणि जी तुम्ही स्लाइड दाखवली एरिथ्रोडर्मिक आर्थर सोरायसिस ही लक्षणं माझी सेम आहेत तर uh, मला मार्गदर्शन व्हावं हो डॉक्टरांकडून अशी माझी इच्छा आहे प्रेक्षकहो रमेश यांनी अतिशय उत्कृष्ट असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका परत या पाहत राहा हॅलो डॉक्टर फक्त सह्याद्री वाहिनीवर तुम्हाला योग्य वाटेल तो, तो निर्णय तुम्ही घ्या पण मला नातू हवा आईचं खरंच काही कळत नाहीये मला पण ते कळण्यासाठी नाहीच आहे तिचे या वयातल्या एकटेपणामुळे तिच्या मनात निर्माण झालेल्या इन्सिक्युरिटीचा तिला त्रास हो होत असेल ना काय नाही वेदिकाने जे काही सांगितलं होतं ना त्याचा विचार करत होते काळजी करण्यासारखं काहीच नाहीये वेदिका मला कळतय तू मला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न करतेस एखादी स्त्री किंवा वर्षभरापूर्वी लग्न झालेली मुलगी जेव्हा सांगते ना तिच्या पोटात होणाऱ्या धक्क्यांचा त्रास तेव्हा तो त्रास सांगताना सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो बरं काही चान्सेस चान्सेस आहेत असंही स्पष्ट म्हणाली नाही आणि नाही तसंही स्पष्ट म्हणाले नाही भेटी लागी बुधवारी दुपारी वाजता यांच्या प्रश्नाचं उत्तर पटकन पोलिओबद्दल एक माहिती सांगणार आहे पोलिओसाठी सगळ्यात प्रभावी आणि सुरक्षित उपाय म्हणजे आहे लस त्यामुळे लसीकरणाशिवाय पोलिओसाठी दुसरा कुठला प्रभावी आणि सुरक्षित असा उपाय नाहीये तो करून घेणं लहान बाळांना लसीकरण देणं हे अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर आपल्याला रमेश यांनी सातारावरनं प्रश्न विचारला होता त्यांना काय सांगूयात अच्छा रमेश यांनी जो प्रश्न त्यांना त्यांचं निदान आहे त्यांनी जे निदान केलं आहे ते डर्मॅटो मायोसायटिस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे परत त्यांना त्यांनी सांगितलं की त्याला फरक पण नाही आहे त्यांना त्याच्या औषधामुळे आणि त्यांना रुमॅटॉइड आर्थ्रायटिस आणि मायोसायटी असं सांगितलेलं आहे आता ही सगळी ऑटो इम्युन डिसऑर्डर्स आहेत त्यांचा याचा यावरून लक्षात येतं की त्यांना कुठलाही एक निश्चित आजार नाही आहे त्यांचं निदान व्यवस्थित झालेलं नाही आणि त्यांनी आता फोटो आपण याच्यासाठीच दाखवतो की फोटो बघून आपल्याला कळतं काय आहे ते म्हणतात एरिथोडर्मिक सोरायसिस असू शकेल आणि सोरायसिसच्या बाबतीत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट याच्या या कार्यक्रमादरम्यान सांगतो की कुठल्याही आजाराचं जे निदान केलं जातं ते निदान हे पॅथॉलॉजीने केलं जातं की जेव्हा आपण पॅथॉलॉजी उदाहरणार्थ सोरायसिसमध्ये आम्ही बायोप्सी करतो आणि बायोप्सी केल्यावर ती सोरायटिक चेंजेस आहेत तेव्हाच आपल्याला लक्षात आहे की हा निश्चित सोरायसिस आहे पण अलीकडे लेटेस्ट बुक्स मध्ये हे पण लिहिलेलं आहे की सोरायसिस मध्ये ज्यावेळेला बायप्सिक करण्यात येते त्यावेळेला जे चेंजेस असतात ते, स्कीन ते सोबत इतर आजारांची तसेच आहेत म्हणजे एकाच बायप्सीचे अनेक प्रकारच्या आधार इंडिकेशन आहेत आणि शेवटी डॉक्टर बघून जे सांगेल ते फायनल डायग्नोसिस आहे त्यामुळे सोरायसिस जो दिसतो ते दिसून जे डायग्नोसिस आहे ते महत्वाचं आहे त्यामुळे काम केल्यामुळे तुम्ही बघून हो। आणि मध्ये निश्चितच आहे की सोरायसिस डॉक्टर जे बघून सांगतो आपल्या डोळ्याने ते डायग्नोसिस फायनल त्यामुळे त्यांनी जे आता मी तर बघितल्यावर सांगेलच पण त्यांनी जे बघून सांगितलं की मला तो एरिथोडर्मिक सोरायसिस वाचतो आणि त्याच्यासोबत त्यांना आर्थरायटिस आहे म्हणजे तो सोरियाटिक आर्थरायटिस आहे बर। आणि ह्या सोर्याटिक आणि त्यांनी कुठली ट्रीटमेंट घेतली मला माहिती नाही पण त्यांना होमिओपॅथिक ट्रीटमेंट निश्चित फरक पडेल आणि एरिथोडर्मिकचे बरेच केसेस आपण दाखवले सुद्धा बर। की विशेषतः एरिथोडर्मिकमध्ये तो पेशंट इतका चांगला झालेला आहे की त्याला तोच तो पेशंट आहे किंवा त्याची ती पूर्वीची स्किन आहे ही हंड्रेड पर्सेंट नॉर्मल झालेली स्किन आहे हे फोटोज आपण बघितले फोटोज आपण लक्षात येतो त्यामुळे मी त्यांना रमेशजींना म्हणेन निश्चित तुम्ही होमिओपॅथिक औषधं घ्या तुम्हाला असच फरक पडेल बरोबर बरोबर डॉक्टर नॅचरल मेडिसिन आपण ज्याला म्हणतो सूर्यप्रकाश हे नॅचरल मेडिसिन मानलं जातं तर आपल्या सोरॅसिसच्या रुग्णांनी काय कसा त्याचा फायदा घ्यावा आणि कसा बचाव करावा सूर्यप्रकाश हे इतकं छान औषध आहे आणि फ्री आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तो सोरायसिस जे रुग्ण आहेत यांच्यासाठी विशेष आहे की सूर्यप्रकाशामुळे सोरायसिस मध्ये काय होतं की त्यांच्या मध्ये बघतोय की सूर्यप्रकाशामुळे तुमच्या शरीरातल्या त्वचेच्या पेशींचा जो वाढलेला वेग आहे तो अप, अप कमी होतो म्हणजे बघा जे मूळ कारण आहे सोरायसिस की त्वचेच्या पेशींचा पुनरुत्पादनाचा वेग वाढलेला असतो तो सूर्यप्रकाशामध्ये बसल्याने कमी होतो म्हणजे सूर्यप्रकाश त्याच्या मूळ कारणावर काम करतोय त्यामुळे सोरायसिसच्या रुग्णांना सूर्यप्रकाशामध्ये फक्त वीस मिनिट मी मुद्दाम लिहिलाय फक्त वीस मिनिट मेन म्हणजे कोवळ ऊन चांगलं असतं ऊन चांगला म्हणजे सर्व ऊन नाही अकरा ते चार या काळातलं ऊन हे वाईट आहे पण अकरा वाजेच्या अगोदर चार वाजेनंतरचं जे ऊन आहे ते खूप चांगलं आहे त्याच्यातले तुम्हाला फायदेशीर होऊ शकेल तर सोरायसिस सोरायसिस रुग्णांनी किमान वीस मिनिटे कमीत कमी आणि त्याच्यापेक्षा जास्त नको कारण ती जर जास्त वेळ बसायला कधी कधी आपल्याला वाटतं ऊन चांगला म्हणून आपण काय उन्हात बसा तर जास्त ऊन हे अपायकारकपणे जास्त उन्हात बसल्याने तुमची त्वचाही भाजणार आहे आणि जसं त्वचाला जखमा होणार आहे त्यामुळे तुमचं सोरायसिस वाढणार आहे त्यामुळे सोरायसिस रुग्णांनी कोवळ्या उन्हात फक्त वीस मिनिट बसायचं वीस मिनिटापेक्षा जास्त नाही बरोबर दुसरी गोष्ट अशी की सोरायसिसमध्ये ज्या वेळेला तुम्ही कुठलेही रुग्ण उन ज्या वेळेला उन्हामध्ये बसतात त्यावेळेला त्यांनी काळजीही घ्यायला डोळ्यांची काळजी घ्यावी पाहिजे डोळ्यांवर चष्मा पाहिजे कारण जसं तुमच्या त्वचेसाठी ऊन चांगलं तर डोळ्यांसाठी ते कदाचित चांगलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला डोळ्यांवर चष्मा पाहिजे आणि जर तुम्हाला पर्टिक्युलरली एखाद्या ठिकाणी त्रास असेल तर त्या ठिकाणी सनस्क्रीन लोशन लावायला पाहिजे अति पण नको बरोबर तुम्हाला जास्त वेळ जायचं आहे आणि तुम्हाला फायदा आहे तर संस्कृत लोशन ही तितकेच आवश्यक आहे बरोबर बरोबर डॉक्टर थोडं हळूहळू आपल्या म्हणजे त्वचेच्या काळजीपासून थोडस मानसिकतेकडे आता मी वळणार आहे की हल्ली शहरी भाग म्हणू नका ग्रामीण भाग म्हणू नका वय लहान मोठं Hmm. कुठल्याही वयात कुठल्याही भागामध्ये ताणतणाव अतिशय oh. कॉमनली सगळ्या oh. लोकांमध्ये दिसून येतो छोट्या गोष्टींपासून मोठ्या गोष्टींपर्यंत oh. आणि तुम्ही आम्हाला आधीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की त्वचेचा जो हा विकार आहे त्याचा आणि तुमच्या मानसिक oh. अवस्थेचा अतिशय परस्पर संबंध आहे oh. तर त्याविषयी मला तुमच्या तुम्हाला oh. थोडस विचारायचं आहे पण तत्पूर्वी आपल्याला आणखीन एक फोन आलाय तो घेऊयात फक्त हरीश यांचा फोन आलाय आपल्याला नमस्कार हरीश आपला प्रश्न विचारा नमस्कार हरीश आपला प्रश्न विचारा हा हॅलो मॅडम मी भिंगार दुसऱ्या वर्षापासून आहे आणि आता मी बावीस मॅडम पहिले थोडी पोळी होती आता पुल पूर्णपणे वाढत गेलेली बर बर धन्यवाद हरीश आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांना विचारणार आहोत पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा हॅलो डॉक्टर तुमच्या सह्याद्री वाहिनीवर ऑफिसने तुला एक लेटर दिलेलं आहे इन्क्वायरी कमिशन होईपर्यंत तू ऑफिस मधल्या कुठल्याही कामाला हात लावू शकत नाही अमेरिकेत त्याने जे काही प्रताप केले ना त्याची फळं तो भोगतोय म्हणजे त्याला त्याच्या ऑफिसने सस्पेंड केलेलं आहे मम्मी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का गर मला तर आता अशी शंका यायला लागली की

विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत प्रेक्षक हरीश जी यांच्या प्रश्नाचं उत्तर आपण डॉक्टरांकडून घेणार आहोत डॉक्टर काय सांगू शकतो हे बघा हरीशला वयाच्या दुसऱ्या वर्षापासून सोरायसिस आहे सोरायसिसमध्ये आम्ही असं म्हणतो की आ, अर्लियर द एज मोर द कॉम्प्लिकेशन्स म्हणजे जेवढ्या कमी वयात सोरायसिस होईल तेवढं त्याचं पुढचं जे आहे ते कॉम्प्लिकेशन्स किंवा पुढची परिस्थिती वाईट होईल वीस वर्षापासून त्यांना आहे आणि मला असं वाटतं की या वीस वर्षामध्ये त्यांच्या याच्यामध्ये बऱ्यापैकी डॅमेज झालेली शक्यता आहे पण होमिओपॅथीमध्ये अशा स्टेजेसला त्यांनी जास्त वाट बघू नये मी असं त्यांना म्हणे त्यांनी योग्य उपचार घ्यावा कारण आता ते तरुण आहेत अलग लक्षात त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांच्या पुढे आहे तर त्यांनी केवळ आहार म्हणजे केवळ उपचार नाही तर आपण जे आज आहारबद्दल बोलतो हो किंवा इतर काळजी आतापासून घ्यायला सुरुवात करायला पाहिजे त्यांच्यावर औषधांचा पूर्ण पण चांगला फर्स्ट स्टेप तुम्ही घेतलेली आहे हरीश ऑलरेडी फोन करायची आणि विचारायची पुढची स्टेप सुद्धा घ्या आणि उपचार आणि आहार दिनचर्येतून ह्या रोगावरती हळूहळू नियंत्रण मिळवायला सुरुवात करा आमच्या हॅलो डॉक्टरच्या शुभेच्छा तुमच्याबरोबर आहेत तुम्ही नक्कीच ह्याच्यातून मुक्त व्हाल डॉक्टर मानसिकतेबद्दल आप आपण बोलत होतो तर त्याबद्दल काय सांगूयात हे बघा सोरायसिस हा आजार अनुवंशिक आहे अनुवंशिक असेल तरी होतोच असं नाही की सोरायसिस हा आजार जन्मतः प्रवृत्ती आहे पण त्याला ट्रिगर फॅक्टर आवश्यक आहे केवळ अनुवंशिकता महत्त्वाची नाही आहे तर अनुवंशिकता असूनही तो सत्तर टक्के लोकांना होत नाही कारण त्यांच्या आयुष्यामध्ये असा कुठला ट्रिगर फॅक्टर येत नाही आणि त्या ट्रिगर फॅक्टरीमध्ये सगळ्यात मोठा ट्रिगर फॅक्टर आहे मानसिक ताणतणाव म्हणजे नव्वद टक्के सोरायसिस रुग्ण जे येतात त्यावेळेला ते सांगतात की मला सोरायसिस कसा सुरू झाला तर माझ्या आयुष्यामध्ये ताणतणाव आला बिझनेस फेल्युअर आले फेल झालो मला ताणतणाव होता प्रेमभंग झाला चिंता सुरू झाली आता बघा हे ताणतणाव जे आहेत तर ताणतणाव मा टाळायला पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा ताणतणाव ताणतणाव असल्यावर आपण काय करतो एकटे राहतो ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे तर ज्या ज्या वेळेला तुम्हाला ताणताणा तुम्ही एकटे राहू तुम्ही कोणाशी बोला मित्रांशी बोला तुमच्या समस्या मांडा त्याच्याने सुद्धा तुमचे ताणतणाव आणि अलीकडच्या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला मित्र कमी असतं आपण आपल्या कामात गुंतलेलो असतो आणि आपण आपल्या मनातल्या गोष्टी कोणाशी जवळच्या मित्रांशी बोलत नाही बरोबर तर सगळ्यात मध्ये एकटे टाळायला पाहिजे दुसरी गोष्ट की तुम्ही तुमची चिंता पण करणं टाळायला पाहिजे तुम्ही स्वतः बघायला पाहिजे की हे असं आहे आपल्याला एवढंच मिळणार आहे एवढ्यामध्ये आपण समाधानी राहायला पाहिजे हे आपल्याकडे नाही आपण खूप फास्ट करायला जातो खूप चिंता करायला जातो बघा तो माणूस खूप चिंता करतो त्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत आणि कसं करावं हा चिंता आहे आणि याच्यामुळे ते होणार तर नाही पण चिंता म्हणून हे टाळायला पाहिजे ताणतणाव आणि असलं की अनपेक्षितपणे हो। अपेक्षितपणे हो। वाईट सवय धूम्रपान आहे आहे तेच सांगतो वेळेला ताणतणाव येतात त्यावेळेला लोक काय करतात की ताणतणावाबद्दल मुक्ती मिळवण्यासाठी ताणतणाव मुक्तीचे तंत्र वापरत नाही तर ते धूम्रपान किंवा मद्यपान याच्याकडे जातात आणि धूम्रपान आणि मद्यपान या वाईट सवयीच्या आहार जातात आणि ॲडिशनली मी तुम्हाला सांगेल की धूम्रपान मद्यपान हे पण एक ट्रिगर फॅक्टर आहे म्हणजे तुम्हाला ताणतणाव तान नाही पण धूम्रपान मद्यपान जर असेल आणि तुम्ही घेत असाल तर सोरायसिस त्याच्यामुळे होऊ शकतो ते ट्रिगर फॅक्टर आता ज्यांना ताणतणाव आहेत त्यांनी या सवयी वाईट सवयी लावल्या म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखं आहे तुम्ही ताणताना कमी करण्याच्या ऐवजी या मार्गाने कमी करण्याची जवळ वेगाने जातात म्हणून या लोकांनी हे सुद्धा टाळायला पाहिजे ज्यांना सोरायसी त्यांनी मद्यपान धुम्रपान करायलाच नको धूम्रपान तर मुळीच करायला नको केवळ सोरायसीस नाही तर हृदयाचे अनेक आजार आहेत ब्लड प्रेशर आहे डायबिटीस आहे हे आजार सुद्धा या सवयींमुळे होणार आहेत बरोबर त्यामुळे या सवयी ह्या निषिद्धच आहेत या करायलाच नको डॉक्टर दिनचर्याबद्दल आपण बरंच त्याच्यामध्ये बोललो पण दिनचर्यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्यायाम की आपण सोरायसिससाठी व्यायाम कुठल्या प्रकारचा केला पाहिजे जनरली व्यायाम काय करावा बऱ्याच वेळेला लोकांना असं जेवायला वाटतं की आपण व्यायाम करायला लावतो ते अगदीच सिरियसली घेतात आणि लगेच जिम जॉईन करतात खूप सिविर व्यायाम करायला लागतात पण ते त्यांच्या रुटीनमध्ये ते होत नाही काही महिने शक्य नंतर त्यांना शक्य होत नाही कामामध्ये म्हणून मी माझ्या सगळ्या रुग्णांना सांगतो की तुम्ही व्यायाम कसा करावा तर माईल्ड टू मॉडरेट म्हणजे साधी गोष्ट आहे तुम्ही रोज सकाळी फिरायला जा मोकळ्या वातावरणामध्ये थोडंसं धावायला जा ते तुम्ही रोज जो काही व्यायाम आहे तुम्ही करू शकाल तेवढा वेळ देऊ शकाल तेवढाच व्यायाम करा व्यायाम करून तुम्हाला जर शरीर बनवायचा आहे तो भाग वेगळा झाला पण तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम करायचा आहे तर कमीत कमी, -कमी पाच किलोमीटर चाला घरी वॉर्मिंग अप करा मात्र नियमित करा आणि रोज करा हे तुम्हाला रोज जेवढं शक्य आहे तेवढाच व्यायाम करा हे तुम्ही व्यायाम केला तर तुमच्या तुम्हाला सोरायसिस रुग्णाने तुम्हाला सगळ्या आजारात फायदा होणार आहे आणि सगळ्यांना होणार आहे जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही रोज करा जिमला जात असं चांगलीच गोष्ट आहे पण अशी गरज नाही की तुम्ही खूप व्यायाम करायला पाहिजे पण साधारणतः रोज अर्धा ते पाऊन तास व्यायाम हा करायलाच पाहिजे महत्वाचा आहे महत महत डॉक्टर आपल्याला आणखी एक फोन आला कार्यक्रमात आनंद यांचा सा सातारा इथून फोन आलाय नमस्कार आनंद आपला प्रश्न विचारा नमस्कार आनंद हा नमस्कार हा माझी मिसेस आहे उज्वला कुतपे हा तर तिला ते त्रास सारखं बर त्याच्याबद्दल जरा सांगायचं होतं म्हणजे अंगाच्या कधी कधी खाज होते ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामुळे अंग सुस्त म्हणजे झाडेपणा येतोय त्याच्यासाठी सांगायचं होतं जरा नक्कीच नक्कीच डोळक्यात काय सांगू शकतो आता त्यांना डोक्यात आहे डोक्यातून आता तो अंग झाड होतो म्हणता म्हणजे इतर ठिकाणी पसरायला सुरुवात होते आहे म्हणजे सोरायसिस हा वाढतो आहे निश्चितच आणि अशा वेळेला मी त्यांना सांगेल की त्यांनी होमिओपॅथिक उपचार लवकरात लवकर घ्यावा आणि आपण आज जेवढं काही सांगितलंय ती काळजी घेतली तर त्यांना अजून चांगला फरक नक्कीच पुढचा त्यांच्या मदतीचा आहे डॉक्टर व्यायामासाठी जिम मध्ये गेलं की एक प्रॉपर रुटीन असं असतं की तुम्हाला डायट मिळतं मग तुम्हाला भरपूर ते खायला हो। सांगतात हे हो� करायला सांगतात तर आपण समतोल आहार नक्की कसा घ्यावा कुणाचं आपण ऐकावं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगेल की अलीकडे लोक जिम जॉईन करतात आणि लगेच त्या ठिकाणी सप्लिमेंट फूड्स घेतात तर तुम्ही जिम कशासाठी जॉईन ते बघा तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी जिम जॉईन करत असाल तर तुम्ही रोजचा आहार घेतला तो पुरेसा आहे पण तुम्हाला जेव्हा बॉडी बिल्डिंग करायचं म्हणजे तुम्हाला बॉडी शो करायची आहे त्यावेळेला ते सप्लिमेंट फूड्स उपयोगात आहेत त्याच्याने तुमच्या आरोग्यावर निश्चितच होणार आहे पण तो तुमचा प्रोफेशन म्हणून करत असाल तर ठीक आहे पण आरोग्यासाठी करत असाल तर तुमचा रोजचा आहार तुम्हाला पुरेसा आहे त्यासाठी वेगळं सप्लिमेंट घ्यायचं नाही वेगळं सप्लिमेंट घेतात तर त्याचे काही विशिष्ट साइड इफेक्ट्स पण आहेत कारण केव्हाही के तुम्ही जे नैसर्गिक अन्न घेतात ते केव्हाही जास्त चांगलं आहे सप्लिमेंट पेक्षा सप्लिमेंट हे फक्त काही काळाकरता आणि विशिष्ट कारणाकरता घेतली जातात कायमसाठी घेणं हे चुकीचं डेफिशियन्सी असतील तर आणि कुठल्या थोड्याशा पिरियड करता घेऊ शकता घ्यायचं असेल तर पण कायमस्वरूपी घेणं हे निश्चितच चुकीचं आहे बरोबर डॉक्टर समतोल आहार आपला काय असला पाहिजे तो आपण प्रेक्षकांना सांगतो आता आपण एक स्लाइड बघतोय समतोल आहार काय असला पाहिजे आता दोन गोष्टी आपण बघतो की एका बाजूला एक माणूस आहे तो तराजूत बसलेला आहे आणि त्या ठिकाणी फळं ठेवलेली आहेत साधारणतः आपल्याला असा समज आहे की फळ ही आपण आजारी असतो तेव्हाच खायला पाहिजे <laughs> <आजा laughs> असं नाहीये आपण रोज किमान एक फळ आपल्या आहारात पाहिजे आणि दुसऱ्या मध्ये आपण बघितलं दुसऱ्या बाजूच्या स्लाईडमध्ये बघा त्या ठिकाणी सगळे पदार्थ दिलेले आहेत तर त्या पदार्थाकडे बघण्यापेक्षा छान दिसतात कारण काय त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत तर आपण एकाच रंगाचे पदार्थ खाऊ नये तर तुमच्या आहारामध्ये रोज सर्व प्रकारच्या रंगाचे अन्न पदार्थ पाहिजेत बरोबर म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यातून मिळतात अगदी सोपं तुम्हाला सांगतो सोप कुठले विटॅमिन्स पाहिजे मिनरल्स पाहिजे काय ते नाही सांगत तुम्ही प्रत्येक पदार्थ समतोल याचा अर्थ अन्न पदार्थामधले सगळे घटक रोजच्या रोज तुमच्या आहारात पाहिजे थोड्या थोड्या प्रमाणात का असे ना आणि ते जर तुम्ही खाल्ले तर तो तुमचा सगळ्यात चांगला आहार आहे आणि याच्यासाठी रंग जे आहे ते खूप महत्वाचे सगळ्या रंगाचे पालेभाज्या सगळ्या रंगाच्या फळं तुम्ही खायला हवे बरोबर बरोबर हा समतोल आहार घेणं अत्यंत महत्वाचं आहे डॉक्टर आहार व्यायाम ह्याचा परस्पर संबंध आहे वजनाशी वजन आपलं कधीतरी एकदम कमी होतं कधी जास्त होतं ह्या वजनाचा सोरायसिसशी काय संबंध आहे वजन जसं तुमचं वाढेल आम्ही या सोरायसीमध्ये म्हणतो की ओबेसिटी का हे एक सोरायसिसचं कारण आहे काही प्रकारचे सोरायसिस हे ओबेसिटीमध्ये असणाऱ्या लोकांना जास्त होतं आता इन्व्हर्स सोरायसीस म्हणून असतो काखेतला जांगेतला हे ओबीस लोकांना जास्त होतात आता व्यायाम आहार आणि ओबेसिटी पहिली गोष्ट अशी की आ, तुम्ही जेवढं खातात तेवढं तुम्ही जर खर्च नाही केलं तुमची ओबेसिटी होणार आहे अलीकडे आपण ओबेसिटी वाढायचं कारण कसं आहे आपण खातो पण ते खर्च करत नाही म्हणजे आपण व्यायाम करत नाही आपण तेवढं आपले श्रम नसतात जे लोक श्रम करतात शेतात जाणारी वगैरे लोक ते त्यांना व्यायामाची गरज नाही कारण त्यांचे रोजच्या रोज श्रम होतात आणि त्यांच्या शरीरामध्ये तसेही तेलकट तेल तुपकट पदार्थ कमी असतात तर हा आहार खाऊ नये निश्चित असा नाही तुम्ही जेवढं खाल्लाय तेवढं तुम्ही रोजच्या रोज खर्च केला पाहिजे तुम्ही आज जेवढ जेवण केलंय समजा तुम्ही आज सण आहे तुम्ही खूप गोड पदार्थ खाल्लेले आहेत तर तुम्ही तेवढा जास्त व्यायाम केला पाहिजे अगदी बरोबर तर हे जो तुम्ही हा समतोल ठेवला आहाराचा तर तुमचं वजन कमी व्हायला होणार आहे प्रेक्षक हो आपल्या कार्यक्रमामध्ये वेळ झाले आपल्या नेहमीच्या आरोग्य सल्ल्याची पाहूयात आपला जातं पण वेगवेगळ्या रंगांचा अन्न पदार्थांचा निरनिराळ्या रंगाच्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना फायदा मिळतो छातीच्या संरक्षणासाठी लाल रंगाच्या भाज्या फळं खायला हवेत तर पेरू टोमॅटो इत्यादी या श्रेणीत येतात स्ट्रॉबेरी त्याच्याप्रमाणे रासबेरी आणि बीटरूटमध्ये एन्थोसायनिन असतात त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो आणि डायबिटीस संबंधित समस्या आसपास फिरकत नाहीत हिरव्या फळभाज्यांमध्ये लुटेन आणि इंडोल नावाची फायटोकेमिकल्स असतात त्यामुळे आतड्याचं संरक्षण होते म्हणून हिरव्या रंगाच्या वस्तू भरपूर खायला हव्या मेंदू निरोगी राहण्यासाठी जांभळ्या रंगाच्या फळभाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे उदाहरणार्थ जांभूळ कांदे जांभळ्या रंगाचा कोबी आणि वांगे काळा रंग लोकांना जास्त आवडत नाही पण खास करून खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये तो खावा काळ्या रंगाचा आहार फायदेशीर ठरतो मनुका काळ्या रंगाच्या चवळीच्या शेंगा ह्या खाव्यात लसूण पांढरे मशरूम इत्यादींच्या सेवनाने फुफ्फुसाला फायदा होतो तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला लिहून कळवा त्याचप्रमाणे इतर डॉक्टरांना ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचा असेल प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचं असेल तर ते सुद्धा आम्हाला ह्या पत्त्यावरती लिहू शकतात निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आमचा ईमेल आय डी आहे हॅलो डॉक्टर डी के मुंबई ॲट द रेट जीमेल डॉट कॉम डॉक्टर आपण प्रेक्षकांना आपल्या संपूर्ण आजच्या विषयाबद्दल आहार ओ, दिनचर्या आणि सोरायसिस एक छोटासा संदेश काय देऊ शकतो याच्यामध्ये मी सांगेल की सोरायसिस साठी केवळ औषधं नाही तर तुम्ही आहार तुमची दिनचर्या आणि व्यायाम याच्याने पण बऱ्यापैकी सोरायसिस नियंत्रण करू शकतात सोरायसिस रुग्णांनी सोरायसिस हा संसर्गजन्य नाही हे स्वतःहून लक्षात घ्यायला पाहिजे इतर लोकांना सांगायला पाहिजे आणि त्यामुळे त्यांचा स्वतःचा आत्मविश्वास वाढेल आणि सोरायसिसबद्दलचं जे ज्ञान आहे आपल्याला मिळेल आपण इतरांना द्यावं डिस्कस करावं आणि सोरायसिसवर उपचार नाहीत असं नाही आहे सोरायसिस असलेली अनेक नामवंत मंडळी हॉलिवूडचे हिरोईन्स हिरोज आहेत त्यांनाही सोरायसिस आयुष्य जगतायत तर कोणीही निराश होऊ नये चांगले औषधोपचार आणि चांगला आहार आणि व्यायाम याच्याने ते सोरायसिस सोबत दुरुस्त होऊ शकतात आणि चांगलं आयुष्य जगू शकतात बरोबर डॉक्टर आणखीन एक छोटस मला विचारायचं आहे की आजचा हा जो वर्ल्ड सोरायसिस डे आहे ह्याच्याबद्दल एक लोकांना प्रतिज्ञा म्हणून आपण काय सांगू शकतो सोरायसिस डे बद्दल मी असं सांगेल की आता सोरायसिस बद्दल अवेअरनेस यायला पाहिजे हा दहावा सोरायसिस डे नाही बऱ्याच लोकांना सोरायसिस काय हे माहिती नाहीये तर सोरायसिस काय हे लोकांना कळावं सोरायसिसची प्राथमिक लक्षणं कळावीत आणि ज्या ज्या वेळेला कोंडा होतो आहे त्यावेळेला कोंडा होताना हा कोंडा आहे हे नाही तर हा निश्चित सोरायसिस नाही आहे हे पहिल्यांदा निदान करावं आणि रिअल स्टेजला जर सोरायसिस दुरुस्त झाला तर निश्चितच चांगला आणि बऱ्याच काळाकरता दुरुस्त होऊ शकतो हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे प्रेक्षक हो आहार आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे ह्याच महत्त्व आपण आज बघितलं फार पूर्वीपासून आपल्याला हा श्लोक माहिती आहे हा श्लोक म्हणूया आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पुकाचे जीवनकरी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहे जाणीजे कर्म तुमच्याकडनं हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडनं मी डॉक्टर आर एस सोनवणे ह्यांचे मनापासून आभार मानते धन्यवाद डॉक्टर